मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर नगर शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीकडून अनिल राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नगर शहर विधानसभेचे शिवसेनेचे तिकीट कोणाला मिळणार याबाबत अनेक दिवस चर्चा चालू होती, कारण यावर्षी प्रथमच शिवसेनेकडून 4 इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी गेले होते. मात्र अखेर माजी आमदार अनिल राठोड यांनी बाजी मारत शिवसेनेचं तिकीट मिळवलंय. गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांनी कार्य केलं होतं, तर अनेक वर्षांपासून ते शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते असल्यानं पक्षनिष्ठेचा मोबदला आपल्याला मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मुंबईवरून नगरमध्ये आल्यावर व्यक्त केली आहे. उमेदवारीबाबतच्या सर्व अफवा संपल्या असून मातोश्रीपर्यंत जाण्याचं ऐरागैऱ्यांचं काम नाही अशी तिखट प्रतिक्रिया देत हे माझ्या निष्ठेचं फळ असल्याचं राठोडांनी म्हटलंय. त्या अफवा होत्या, त्या अफवामध्ये काहीच तथ्य नव्हतं. यांची ताकद सुद्धा नाही का शिवसेनेच्या मातोश्री पर्यंत जाणं हे काय आयरेचं काम नाही. अत्यंत निष्ठावान लोक लागतात जे 25-25-30 वर्ष त्या पक्षाचे काम करतात. त्यांचं खरं म्हणजे हे निष्ठेचं फळ आहे. मला जे तिकीट माननीय उद्धव साहेबांनी दिलेले हे निष्ठा पाहून दिलेली आहे. आणि म्हणून या नगर शहरामध्ये 5 वर्षापूर्वी जो भगवा झेंडा खाली आलेला आहे तो भगवा झेंडा परत आपण सगळ्यांनी तो त्या जागी लावावा अशी आणि परत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनिल राठोड यांना पक्षाचा अधिकृत AB फॉर्म देण्यात आला. त्यांच्यासोबत नगर शहर शिवसेना अध्यक्ष दिलीप सातपुतेही हजर होते. माजी आमदार अनिल राठोड मोठ्या शक्तीप्रदर्शनासह गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SNN मीडिया, अहमदनगर.